नव्या विकास आराखड्यामुळे दहिसर बोरवली या भागात अनेक ठिकाणी प्रश्न निर्माण झालेत. डीपीमुळे कांदरपाडा गावठाणची ओळख नष्ट होण्याची भीती निर्माण झाल्यानं स्थानिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे बोरिवलीत नवा रस्ता 5 अपार्टमेंटच्या मुळावरती आलाय. दहिसर इथल्या कांदरपाडा गावठाणामधील आगरी आणि कोळी रहिवाशांच्या मनात सध्या डीपी या नावाची दहशत आहे. कारण या डीपीमुळे त्यांना राहती घरं जाण्याची भीती वाटते. कांदरपाड्यामधून जाणाऱ्या या रस्त्याची रुंदी आता नव्या विकास आराखड्यात वाढवण्यात आली आहे. त्यामुळं रस्त्याच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या रहिवाशांमध्ये चिंता पसरली आहे. पर्यायी रस्ता असल्यामुळं या रस्त्याची रुंदी वाढवण्याची गरज नसल्याचं स्थानिकांचं मत आहे. पूर्वीपासूनच आम्ही इथे राहतो ना, विरीन फिर्या झाल्या इथे, इथेच राहतो कांदरपाड्यात. पहिला सुट्टीची घर होतं, एकदम छोटा रस्ता होता, आता जरा मोठा केला आहे, पण आता एवढाच रस्ता आम्ही मोठा करून देणार नाही. कांदरपाडा हे गावठण हे म्हणजे पेशवेकालीनचं हे गाव आहे. आणि पूर्वी मुंबई कोणाची तर ही आगरी कोळी लोकांची. आणि ह्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी हा जे रस्त्याची वँडिंग केलेली आहे, ह्या वँडिंगसाठी माझं ऑब्जेक्शन आहे. नव्या विकास आराखड्यामध्ये बोरिवली पश्चिममध्ये एक डीपी रोड मंदिरातून जात असल्यानं हा रस्ता मंदिराच्या बाजूने नेण्याची मागणी करण्यात येते. तसंच या भागात एक नवा डीपी रोड 5 सोसायटींच्या मुळावर येणार असल्यानं त्यालाही विरोध होऊ लागलाय. दोन्ही बाजूला 50 मीटरच्या अंतरावर पर्यायी समांतर रस्ते अस्तित्वात असतानाही या नव्या रस्त्याची गरज काय असा सवाल स्थानिक करतायत. ह्या रोडची अजिबात आवश्यकता नाही, कारण ज्या रोडला तो देवीदास लेनला जोडतोय त्या ती लेन जास्त होईल, पण ही जवळची आहे, म्हणजे हा रोडला होते गैरसोय कोणाचीच नाही. उलट ह्या रोडमुळे 5 अपार्टमेंट तुटतीलच, नुकसान होईलच, आणि सोयी तर कोणाचं नाही आहे. दहिसर मच्छी मार्केट हे गेल्या 70 हून अधिक वर्षांपासून अस्तित्वात आहे, त्यामुळे हे मार्केट आरक्षित करणं गरजेचं होतं. मात्र मागणी करूनही याचा विचार डीपीमध्ये केला नसल्यानं मच्छी मार्केट राहणार की जाणार याबाबत संभ्रम निर्माण झालाय. महिलांची जर रोजीरोटी आणि महिलांचा उदरनिर्वाह ज्याच्यावर चालतो, ज्या इकडे गावठाणात राहणाऱ्या महिला आहेत यांचा उदरनिर्वाह ज्याच्यावर चालतो, त्यांना जर तुम्ही त्याच्यातून बेघर करणार तर यांनी काय रस्त्यावर यायचं का? विकास आराखडा फायनल करताना हे सर्व प्रश्न निकालात न काढल्यास विविध ठिकाणी असंतोष वाढण्याची भीती आहे. नव्या डीपीतून प्रश्न सुटण्याऐवजी प्रश्न निर्माण होत आहेत, आणि या प्रश्नांचं निराकरण बीएमसीकडून होणं अपेक्षित आहे, परंतु ते होत नसल्यानं मुंबईकरांमध्ये अधिक संभ्रम दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.